You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका अस्लीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक बीजी शेखर पाटील आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली की एक इसम अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर विजय हॉटेलसमोर प्रवरा संगम तालुका नेवासा येथे बेकायदेशीररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे आणि आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजय वेठेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास नवगिरे, संदीप धरंदले, मेघराज कोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड आदींनी मिळून 2 पंचांसमक्ष खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी प्रवरा संगम तालुका नेवासा येथे जाऊन सापळा लावून बातमीमधील वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असताना विजय हॉटेलसमोर बातमीतील वर्णनाचा इसम आणि त्याचा साथीदार उभे राहून आजूबाजूस संशयित नजरेने टेहाळणी करीत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने सर्वांनी त्यांना घेराव घालून 11 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांनी पंच आणि पोलीस स्टाफची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव महेश काशीनाथ काळे, वय वर्ष 25, राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा अहमदनगर, आणि अण्णासाहेब शिवाजी कोले, वय वर्ष 21, राहणार मुलानी वडगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. या दोघांना विश्वासात घेऊन विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये आरोपी क्रमांक 1 ताब्यातून 1 स्टीलचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि 1 मोबाईल फोन, तर आरोपी क्रमांक 2 ताब्यातून 1 स्टीलचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि 1 मोबाईल फोन असा 91,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींकडे प्रत्येकी 1-1 असे 2 देशी बनावटीचे गावठी कट्टे आणि 6 जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोलीस नाईक 185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 925/2021 Arm Act Ca. 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. दरम्यान सराईत आरोपी नामे महेश काशीनाथ काळे याच्या विरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोरी, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे आणि विक्री करणे असे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक बीजी शेखर पाटील, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुदर्शन मुंडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज अहमदनगर.